वसई विरार शहर महानगरपालिकेचं 2023-24 या आर्थिक वर्षाचं बजेट आज जाहीर झालेलं आहे. आयुक्तांनी हे बजेट आहे सादर केलेलं आहे, कारण मागील 3 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे आयुक्तांनीच प्रशासक म्हणून हे बजेट सादर केलेलं आहे. आणि करदात्यांसाठी सवलत म्हणून यंदाच्या वर्षाही कोणत्याही प्रकारची कर हा आयुक्तांनी वाढवलेला नाही, त्यामुळे जे वसई विरारचे नागरिक आहे यांना कराचा आर्थिक भूर्दंड पडणार नाही. तर ज्या काही कराच्या संबंधित योजना आहेत त्या देखील अशा ठेवण्यात आलेल्या आहेत पूर्वीप्रमाणे. एकीकडे कर जरी वाढवला नसला तरी मोठ्या प्रमाणावर वसई विराचं सुशोभीकरण करण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, फायर स्टेशनसाठी तरतूद करण्यात आलेली आहे, महिला बालकल्याण बचतीसाठी तरतूद करण्यात आलेली. नेमक्या बजेटमध्ये काय काय आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत. यंदाच्या बजेटमध्ये नगर रचना विभाग हा हायटेक करण्यात येणार आहे आणि या विभागासाठी 21.5 करोड़ तरतूद आयुक्तांनी केलेली आहे. आणि यामध्ये ऑटो DCR प्रोग्राम तयार करण्यासाठी एक एजन्सी नेमायची आहे, म्हणजे कुठेतरी हायटेक होणार आहे. IS मॅपिंग आणि लँड यूज अपडेशन ऑटो DCR अशा प्रकारचे जे आहेत की अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे जे स्ट्रीट लाईट आहे आणि विद्युत व्यवस्था आहे याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर LED दिवे बसवण्याचं जे प्रयोजन आयुक्तांनी केलेलं आहे आणि काही सोलारचे दिवे देखील बसवण्याचा खर्च आहे. याकरता 66 कोटीच्या आसपास खर्च होणार आहे. आणि सार्वजनिक तलाव उद्यानामध्ये जवळ 62 सोलार स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत, त्याकरता 40 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आणि दुसरीकडे अग्निशमन साठी आयुक्तांनी जे आहे की मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे, कारण वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आगी लागण्याच्या घटना घडत असतात. 2023-24 यामध्ये 114.45 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि अग्निशमन केंद्र आचोळी असे एकूण 7 अग्निशमन केंद्र आहेत. आणि अजून जे मुंबईच्या हायवे पट्ट्यामध्ये अग्निशमनचे केंद्र उभारण्याची संकल्पना आखली आहे, त्यासाठी काही जागा देखील प्रस्तावित आहे, कारण मोठ्या प्रमाणावर महामार्गावर आगीच्या घटना आणि अपघाताच्या घटना घडतात. आपत्ती व्यवस्थापनासाठी 2023-24 बजेटमध्ये जवळपास 7.94 करोड़ तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरीकडे जे घनकचरा व्यवस्थापन आहे की मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये कचरा जमतो, 700 से 700 मॅट्रिक टन इतका कचरा जमतो, त्यासाठी 244.30 कोटी तरतूद केलेली आहे. CND वेस्ट, ग्रीन वेस्ट तसेच बायोगॅस प्रकल्प देखील यामध्ये राबवण्यात येणार आहे. रुग्णालयीन सेवाबाबत देखील मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली आहे. 2023-24 113.82 करोड़ भरीव तरतूद केलेली आहे. आणि गेल्या वर्षीपेक्षा ही वाढ जी आहे ही डबल करण्यात आलेली आहे. वसई विरारमध्ये सध्या 2 रुग्णालयं आहेत, 3 माता बालसंगोपन केंद्र आहे, 21 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 3 दवाखाने आहेत. ही सध्या अपुरे पडत असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे. आणि महापालिकेने एका बाजूला इमारत रुग्णालयाच्या उभारणीचं काम हाती घेतलं आहे, तर ते आरोग्य केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दिव्यांगांसाठी आणि कल्याणकारी योजनांसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, जवळपास 11.10 कोटी तरतूद केलेली आहे. दुसरीकडे महिला सक्षमीकरण व्हावं, महिलांना रोजगार मिळाव्यासाठी महिला बालकल्याण कार्यक्रम घेण्यात आलेले आहे आणि त्यासाठी जवळपास 67 लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि हीच तरतूद गेल्या वर्षी 16 करोड होती, यावर्षी ती 67 करोड करण्यात आलेली आहे. परिवहन सेवेचं बजेट देखील आज सादर करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये यावर्षी जवळपास 42 करोड़ रुपयांची तरतूद केलेली आहे. परिवहनसाठी जे यशवंत नगर परिसरामध्ये परिवहन भवनाचं बांधकाम चालू आहे आणि या वर्षभरात महामार्गावर महापालिकेच्या ई बसेस सुरू करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने बस खरेदी व परिवहन भवन बांधकामासाठी ही भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. बांधकाम विभागामार्फत नियमित होणाऱ्या विकास बाबींवर देखील खर्च करण्यात आलेला आहे. आणि यंदाच्या वर्षी 814.44 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. यामध्ये सरसौंदर्यीकरण, चौक, वाहतूक, बोट, समाज मंदिर, नाट्यगृह, मार्केट, स्मशानभूमी व्यवस्थापन, तलाव सुशोभीकरण, फुटपाथ अंतर्गत उड्डाण पुले यासाठी जवळपास 814 करोड़ आसपास खर्च करण्यात आलेले आहे. दुसरीकडे बघायला गेलं उद्यानं जी आहेत सध्या वसई विरार महानगरपालिकेची, ती सध्या जीर्ण अवस्थेत झालेली आहेत. मोठ्या प्रमाणावर उद्यानाची खेळणी तुटलेली आहेत, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर तरतूद केलेली आहे. 2023-24 40.50 कोटी तरतूद केलेली आहे आणि गेल्या वर्षी हीच तरतूद फक्त 4 कोटी रुपये होती, म्हणजे जवळपास 35 ते 36 कोटी हे वाढून दिलेले आहेत. वृक्ष आणि पर्यावरणासाठी जे आहेत यंदा 27.56 कोटी इतकी तरतूद करण्यात केलेली आहे, कारण वसई विरार म्हटलं की हिरवळी समोर येते आणि ही हिरवळ टिकून राहावी आणि वाढावी असा आयुक्तांचा मानस आहे, त्यासाठी त्यांनी 27 कोटीचं बजेट ठेवलेलं आहे. दुसरीकडे येत्या वर्षामध्ये तलाव देखील सुशोभीकरण होणार आहे. तलावांसाठी 26 कोटींची तरतूद केलेली आहे. जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे, त्यासाठी यंदाच्या वर्षामध्ये 2 कोटींची तरतूद प्रस्तावित केलेली आहे. आयुक्तांनी सांगितलं की नवीन जलतरण तलाव बांधायचे आहेत आणि जे आत्ताचे स्विमिंग पूल आहेत त्यांच्या देखभाल जरुरीसाठी जवळपास 2 कोटीच्या आसपासची तरतूद केलेली आहे.
तसेच कला क्रीडा म्हणजे क्रीडा आणि विषयक जे वसई विरारमध्ये लोक जे तरुण तरुणी आहेत क्रीडेच्या माध्यमातून वसईचं नाव उंचावतात त्यांच्यासाठी देखील भरीव तरतूद केलेली आहे. 2023-24 अर्थसंकल्पात 62.26 कोटी तरतूद आहे. यामध्ये शालेय कला क्रीडा महोत्सव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना विशेष रक्कम देणार आहे. महापौर मॅरेथॉन आणि इतर क्रीडा विभागांच्या योजनेसाठी ही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. नाले खोदाई आणि पूरप्रतिबंधक कामं जी आहेत त्यासाठी देखील 25 कोटी स्वतंत्र तरतूद प्रस्तावित आयुक्तांनी केलेली आहे. विशेष म्हणजे वसई विरार परिसरात आजही अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत नसल्याची बोंब होत असते त्यासाठी देखील भरीव तरतूद केलेली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 313.62 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. कारण सूर्या 1 आणि 3 ज्या उसगाव पेलार या योजनेमधून सध्या पाणी पुरवठा होतो आहे या अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिनी सुधारणे जलकुंभ बांधणे आणि MMRDAच्या अनुदानासह महापालिकेच्या खर्चातून ही कामं करण्यात येणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर करत असताना वसई विरार शहराला गार्डन सिटी बनवणे संकल्प जो आहे आयुक्त अनिल कुमार यांनी आखलेला आहे आणि त्या धर्तीवर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण करणार आहेत. केंद्राकडून पैशाचा देखील मदत मागण्यात येणार आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा टॅक्सचा बोजा नसला तरी मोठ्या प्रमाणावर विविध भागांमध्ये किंवा विविध डिपार्टमेंटमध्ये भरीव तरतूद येणार आहे. आता पुढचे 8 दिवस जे आहे की जर तुम्हाला अर्थसंकल्पावर काही सूचना करायची असेल काही मार्गदर्शन करायचं असेल तुम्ही महापालिकेशी संपर्क करू शकता. तुमचं म्हणणं जे आहे किंवा तुमच्या सूचना आहेत त्या देऊ शकतात आणि त्या सूचनांवर विचार विनिमय पालिकेच्या मार्फत होईल आणि येत्या 8 दिवसानंतर हा अर्थसंकल्प पूर्णतः मंजूर केला जाईल. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर माननीय आयुक्तांनी काय माहिती दिली आपण ऐकूयात. वसई विरार शहर महानगरपालिकेचे 23-24 या आर्थिक वर्षातलं बजेट 2781.81 कोटी रुपयांचं आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या बजेटमध्ये साधारणतः 400 कोटी रुपयांची वाढ आहे. या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महसुली रकमा वसुलीवर आम्ही भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ वैद्यकीय आरोग्य आणि उद्यान तलाव आणि नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण तयार होईल या दृष्टिकोनातून या बाबींना आम्ही खूप मोठा भर दिलेला आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न वाढवून आमचा आस्थापना खर्च 35% आत राहील यासाठी देखील उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. सर कोणती करवाढ करण्यात आली आहे का नागरिकांना कोणत्या करवाढीचा दिलासा मिळाला? या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता कर असेल प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा पाणीपट्टी असेल किंवा इतर कोणत्याही याच्यामध्ये आम्ही करवाढ केलेली नाही. त्याच पद्धतीने मागच्या वर्षी जे आम्ही ॲमनेस्टी स्कीम आमच्या होत्या जर एखाद्याने 5 वर्षाचा एकत्रित मालमत्ता कर भरला तर त्या व्यक्तीला 15% प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही सूट देतो आहे ते ह्यावर्षी देखील चालू राहणार आहेत. तसेच आम्ही एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत किंबहुना जुलै महिन्यापर्यंत आम्ही 5% देखील सूट प्रॉपर्टी टॅक्समध्ये आम्ही देणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि महापालिकेला देखील सहकार्य करावं. सर आरोग्यासाठी कोणत्या सुविधा यावर्षीच्या अर्थसंकल्पात दिल्यात काय उपाययोजना केल्या? साधारणतः मागच्या वर्षापेक्षा जास्त दुपटीचं मागच्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 49 कोटी रुपयाचं बजेट वैद्यकीय आरोग्यासाठी होतं पण ह्यावर्षी आम्ही साधारणतः 118 कोटी रुपयाचं बजेटमध्ये वैद्यकीय आरोग्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यामध्ये जागोजागी आरोग्यवर्धिनी केंद्र तयार करणं त्याचप्रमाणे या शहर महानगरपालिकेमध्ये जी अंतर्भूत गावं आहेत महसुली गावं असतील पूर्वीची पाडे असतील ते या ठिकाणी देखील वैद्यकीय आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं ज्या कंजेस्टेड एरिया आहे उदाहरणार्थ संतोष भवनसारखे एरिया असतील तर त्या ठिकाणी देखील कंटेनरच्या माध्यमातून का होईना वैद्यकीय सुविधा त्याचप्रमाणे देणं जेणेकरून साधारणतः ताप असेल थंडी असेल लसीकरण असेल या सर्वांचा लाभ आपल्या तिथल्या नागरिकांना घेता येईल आणि त्यांना लांबपर्यंत जाता म्हणजे वैद्यकीय आरोग्यासाठी जावं लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी निर्माण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे.